काल तुम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, काय नेमकी चर्चा झाली? माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट मी माझ्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद घेण्यासाठी घेतले. याच वेळेस निवडणुकीचा विषय निघाला. मी माझ्या जमेच्या बाजू सांगितले, जिल्ह्यातले सगळे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले आणि जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने निवडणूक लढवली गेली पाहिजे ही मांडणी मी त्यांच्यासमोर केली. काल तुमचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत होते. निश्चित त्यांच्याच आग्रहाखातर मी निवडणूक लढवत आहे. मला तयारच त्यांनी केलं निवडणूक लढवायला, त्यामुळे त्यांचा उत्साह आहे, ते घोषणा देत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या देखील त्यांनी घोषणा दिली. मुख्यमंत्र्यांसोबत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये नेमके काय महत्त्वाचे मुद्दे होते आणि चर्चा सकारात्मक झाली? मी त्यांना माझ्या जमायच्या बाजूवर माझ्या कमकुवत बाजू त्यांच्यासमोर मांडल्या. माझ्याकडं निवडणूक लढवण्याचं धोरण आहे. कशासाठी निवडणूक लढवायची प्रश्न मला कळलेले, शेतकऱ्यांचे कळलेले, युवकांचे कळलेले, सुशिक्षित बेरोजगारांचे कळलेले, DMIC असेल, पर्यटन असेल, हे सगळे प्रश्न मला कळलेले. त्याची उत्तरं माझ्याकडे आहे, तेव्हा मला त्यांच्या पक्षाने संधी द्यावी. निश्चित मी विजयी होईल, माझ्याकडे विजयाचं गणित अशी मांडणी मी त्यांच्यासमोर केली. जर तुम्हाला शिंदे गटाकडून तिकीट नाही मिळालं तर काय पुढची भूमिका? शिंदे साहेबांनी मला जर आशीर्वाद दिला तर स्वागत आहे. साहेबांची जर अडचण असेल, मी त्यांना योग्य वाटत नसेल, तरी त्यांच्या निर्णयाचं स्वागत आहे. परंतु निवडणूक मी लढवणार. मी आनंदाची बाब आहे की त्यांना मी संभाव्य उमेदवार वाटतो. त्यांच्या पक्षाचा निर्णय ते घेतील.